आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अंकली जवळील रेल्वे पुलास अज्ञात वाहनाची धडक, रेल्वे ब्रिजला तडा, रूळ विस्कटले, महामार्गावरील वाहतूक पहाटेपासून ठप्प. जयसिंगपूर नजीकच्या अंकली जवळील रेल्वे पुलास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत रेल्वे ब्रिज एका बाजूला झुकल्याने सांगली कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प, रात्री 11 ठप्प होती. मध्यरात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रेल्वे ब्रिजला तडा गेला आहे, त्यामुळे रेल्वे रूळ ही विस्कळीत झाले. रेल्वे खात्याच्या कर्मचाऱ्यांची यामुळे मोठी तारांबळ उडाली. ही माहिती समजताच रेल्वे खात्याने तातडीने कर्मचाऱ्यांना रेल्वे रुळाच्या दुरुस्तीच्या कामाला लावले. रेल्वे पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. दरम्यान रात्री 11 सांगली कोल्हापूर हा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सर्व वाहने आणि प्रवासी या ठिकाणी अडकून पडले. सकाळी 11 दरम्यान अंकली पुलाखालून होणारी वाहतूक नव्या बायपास रस्त्यावरून जयसिंगपूर स्टेशन मार्गे सुरू करण्यात आली. मात्र हा एकेरी रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालं होतं. सर्व वाहने आणि प्रवासी सकाळी 11 अडकून पडले होते. महामार्गावरील या घटनेचे ना जयसिंगपूरच्या वाहतूक नियंत्रणाला गांभीर्य होतं, ना सांगली आगर प्रमुखांना प्रवाशांसाठी काही करावे वाटतं. तब्बल 5 ते 6 या महामार्गावरील बस सेवा बंद होती. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवासी तर महामंडळाच्या गलथानपणाला वैतागून गेले आहेत. जयसिंगपूर पोलिसांनी या घटनेबाबत सकाळपर्यंत अनभिज्ञ होते, त्यामुळे प्रवासी वर्गातून मोठा संताप व्यक्त होतोय. या घटनेत सुदैवाने मोठा अनर्थ टळला, मात्र अज्ञात वाहनाचा अद्याप शोध लागला नाही. महानकर न्यूज साठी अंकलीहून ऋषिकेश बावचे.